श्री स्वामी समर्थ, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. गुरुवारी आहे गुरुपुष्यामृत योग, तर गुरुवारी आपल्याला आपल्या घरामध्ये काही उपाय करायचे आहेत, काही सेवा करायच्या आहेत. आणि बघा, पौर्णिमासुद्धा आहे, तर पौर्णिमा असल्यामुळे आपल्याला घरामध्ये काही महत्त्वाची कामंसुद्धा करायची आहेत. आता ही कामं कशासाठी करायची आहे, तर महिलांनी आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि आपल्या घरामध्ये जे काही नकारात्मक शक्ती आहे तर त्या दूर व्हावेत, यासाठी आपल्याला हे जे काही महत्त्वाचे काम आहे तर ते करायचे आहेत. आता गुरुवारी म्हणजे कधी, तर 25 जानेवारीला हा गुरुपुष्यामृत योग जो आहे तर तो तयार होत आहे. गुरुपुष्यामृत योग म्हणजे काय, बघा, पुष्य नक्षत्र हे सर्व नक्षत्रांचा राजा मानला जातो आणि हे पुष्य नक्षत्र ज्यावेळेस गुरुवारी पडतं याला गुरुपुष्यामृत योग असं म्हणत असतात. या योगामध्ये केले जाणारे काम हे चिरकाल आपल्यासोबत राहतात. या योगामध्ये आपण एखादा नवीन उद्योग, नवीन व्यवसाय सुरू करू शकतो. या योगामध्ये सोने चांदी खरेदीला खूप महत्त्व दिलं जातं, तर त्यामुळे जर तुम्हाला सोने चांदी खरेदी करायचं असेल तर या योगामध्ये तुम्ही आवर्जून करू शकता. आता बघा, या योगामध्ये किंवा पौर्णिमा आणि गुरुपुष्यामृत योग जर एकत्र येतो तर त्यावेळेस खूप असे काही शुभयोग तयार होतात. त्याचप्रकारे गुरुवारीसुद्धा काही असे शुभयोग तयार झालेले आहेत. आता कोणकोणते शुभयोग तयार झालेले आहेत, तर बघा, सर्वार्थ शुद्धी योग, रवी योग, अमृत सिद्धी योग, तर हे सर्व काही शुभयोगसुद्धा तयार झालेले आहे. या दिवशी महिलांनी घरामध्ये काही कामं करायचे असतात. आता कोणकोणती कामं करायची आहेत तर त्याबद्दलची आपण संपूर्ण माहिती घेऊया. आता ही कामं कशासाठी करायची असतात, तर घरामध्ये अखंड लक्ष्मीच्या प्राप्तीसाठी आपल्याला ही जी काही सर्व कामं आहेत तर घरामध्ये करायची असतात. त्यामध्ये या दिवशी महिलांनी सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, आंघोळ केल्यानंतर स्वच्छ वस्त्रे परिधान करायचे आहे. गुरुवार असल्यामुळे पिवळ्या कलरची वस्त्र जर तुम्ही घातले, पिवळ्या कलर साडी किंवा पिवळ्या कलरचा कुर्ता जर घातला तर अतिशय शुभ राहील. त्यानंतर बघा, तुम्हाला आंघोळ वगैरे झाल्यानंतर आपला जो मुख्य दरवाजा असतो ना, मुख्य उंबरटा, तो व्यवस्थित छान स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, स्वच्छ पुसायचा आहे. मुख्य दरवाजासुद्धा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे, हे एक महत्त्वाचं काम आहे. कारण धुळीच्या रूपामध्ये जी काही नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये असते तर ती नकारात्मक शक्ती दूर व्हावी, यासाठी आपल्याला हे जे काही उपाय असतात, सेवा असतात, तर त्या करायच्या असतात. आता त्यानंतर आपला जो उंबरटा आहे तर त्या उंबरट्यावरती छान तुम्हाला हळदीचं लेपन द्यायचं आहे. हळदीचं लेपन दिल्यानंतर ते त्या उंबरट्याची तुम्हाला व्यवस्थितपणे पूजा करायची आहे. धूप दीप अगरबत्ती तुम्हाला त्या उंबरट्याची करायची आहे. त्यानंतर तुम्हाला पूर्ण घरामध्ये धूप लावायचं आहे, म्हणजे धूपचा जो सुवास असतो तो पूर्ण घरामध्ये आपल्या पसरला पाहिजे. या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. त्यानंतर बाहेर माता लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी काढायची आहे, त्याचं सुद्धा आपल्याला विधिवत पूजन करायचं आहे. उंबरट्याला आपल्याला तोरण लावायचं आहे, म्हणजेच जो आपला मुख्य दरवाजा असतो तर त्या मुख्य दरवाजाला आपल्याला तोरण लावायचं आहे. त्यानंतर बघा, आपल्या किचनमध्ये आपल्या किचनची आपल्याला पूजा करायची आहे, अन्नपूर्णा देवीची पूजा करायची आहे. किचनमध्ये आपल्याला स्वास्तिक काढायचं आहे. किचनच्या आजूबाजूला जिथे कुठे बघा थोडीशी भिंत असते ना, तर त्या भिंतीच्या साईडला आपल्याला स्वास्तिक काढायचं आहे. स्वास्तिक कसं काढायचं, तर अगोदर शुद्ध गाईच्या तुपाने स्वास्तिक काढायचं, त्यावरती आपल्याला हळदीने आणि कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे. तर या गोष्टी तुम्हाला गुरुपुष्यामृत योगावरती पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून करायच्या आहेत. त्यानंतर बघा, तुम्हाला अन्नपूर्णा देवीची सेवा करायची आहे. अन्नपूर्णा देवीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे. भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची सेवा करायची आहे. घरामध्ये विष्णू सहस्रनाम, लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र या सर्व मंत्रांचं आपल्याकडनं पठन झालंच पाहिजे. या सेवा, हे जे उपाय आहेत तर ते आपल्याला करायचे आहे. तर नक्की आवर्जून या सेवा, हे उपाय करून बघा. तुम्हाला या उपायांचा आणि सेवेचा खूप फायदा होईल. अखंड माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये ज्या काही नकारात्मक शक्ती आहेत तर त्या दूर होऊ दे. माझ्या घरामध्ये सोन्याचे दिवस येऊ द्या. माझ्या घराचं गोकुळ होऊ द्या. घरामध्ये सुख शांती ऐश्वर्य नांदू द्या. ह्या सर्व प्रार्थना आपल्याला माता लक्ष्मीकडे करायच्या आहेत. तर नक्की ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या करा. तुम्हाला या गोष्टींचा खूप फायदा होईल. त्याचबरोबर
हे जे उपाय आहे आणि हे जे सेवा आहेत, म्हणजेच आता ही जी पाच कामे आहेत, जर आता तुम्हाला सुतक बिरेड्स वगैरे असतील तर तुम्ही करू नका. त्यामुळे घरामध्ये जर दुसरं करण्याजोगतं असेल तर त्यांनी जरी हे उपाय ह्या सेवा केल्या तर अतिशय चांगलं राहील. कारण या दिवशी बघा, कारण गुरुपुरुषामृत योग आणि पौष पौर्णिमा ज्यावेळेस एकत्र येते तर तो खूप महत्त्वाचा आणि शुभ दिवस मानला जातो. माता लक्ष्मी पृथ्वी तलावरती येतात, कोण सेवा करत आहे, कोण उपाय करत आहे हे माता लक्ष्मी सर्व बघत असतात. त्यामुळे या गोष्टी तुम्ही आवर्जून करा. चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.